महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करून आज 34व्या गळीत हंगामाचा शुभारंभ होत आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी हा दिवस आपल्याला दाखवला आहे त्यांच्या स्मृतीला अभिवादन केल्याशिवाय कार्यक्रम संपूर्ण होऊ शकत नाही. त्यामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की माजी खासदार मोरे साहेब असतील, रामकृष्णजी मोरे. त्याचप्रमाणे खासदार होण्याच्या आधी ज्यांनी शेतकऱ्यांची नाळ ओळखून शेतकऱ्यांना निश्चितपणाने न्याय कसा देता येईल याची धडपड ज्यांच्या मनात होती ते शेडबाबा यांची देखील आज आपण आठवण काढल्याशिवाय राहत नाही. आणि खऱ्या अर्थाने अडचणीत आल्यानंतर ज्यांनी या कारखान्याला उभारी आणली त्या बोरकर साहेबांची देखील आठवण आज आल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे आपले अण्णा दिलखुलास, अरे तुम्ही लोक हसत का नाहीये, टाळ्या का वाजत नाही मला ते कळत नाहीये. कारण टाळ्या वाजवल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने आपण आनंद उत्सव साजरा करायला आलेलो आहे. या ठिकाणी अण्णाचा स्वभाव कसा, आलेला माणूस किती दुखी असू दे जाताना तो हसतच गेला पाहिजे. काम होईल न होईल होण्यासारखं नसलं तरी तो हसून गेला पाहिजे असा अण्णांचा स्वभाव. आणि त्यामुळे ज्यांनी या तालुक्यामध्ये या तालुक्यातल्या असणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार आणि त्या शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका ठेवली आणि म्हणून विघ्नहरची निर्मिती झाली. आणि हा आपला विघ्नहर आहे. मला जेव्हा या ठिकाणी एम डी साहेब म्हणाले की आज आपल्या विघ्नहरची ही गळीत हंगामाचा हा शुभारंभ आहे तेव्हा खासदार अमोलजी कोले साहेब, नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो की आपण आपला म्हणून जेव्हा पाहतो ना त्यावेळेला निश्चितपणाने तो आपलेपणाच आपल्याला सगळं काही देऊन जातो आणि सांगून जातो आणि मग त्याच्यावर आपण विचार करायला लागतो. आता तालुक्याचे आमदार या ठिकाणी अतुलजी आपण झालात, युवा आहात, परंतु तुम्ही या कार्यक्रमाचे अध्यक्ष. खऱ्या अर्थाने दिलीप भाऊ ढमढरे यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. कारण नाही, सबब नाही, कार्यक्रम आहे ना, आमंत्रण आहे ना, शेतकऱ्यांच्या हिताचं आहे ना, गेलंच पाहिजे. आपला असणारा अनुभव, आपला असणारं कर्तव्य याची जाणीव ठेवून या ठिकाणी आपण जाऊन आपल्या मनातली भावना व्यक्त केली पाहिजे, त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, आता जर कारखाना आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती तितकीच महत्त्वाची आहे, आशा खंडामध्ये एक नंबर म्हणतोय आपण. आणि मग त्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना न्यायच मिळाला पाहिजे, त्या ठिकाणी या ठिकाणी आपण आलंच पाहिजे. नेमकी शेतकऱ्यांची भूमिका काय आहे, शेतकऱ्यांना काय वाटतं, शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे हे आपण इथून काहीतरी घेतलं पाहिजे. त्यामुळे तेही या ठिकाणी अगदी आवाजून उपस्थित आहेत. माझी झालो तरी लोकांनी संधी दिली आहे, आपल्याला एकदा आमदार केलेलं आहेच आणि मग आपण या ठिकाणी हजेरी लावली पाहिजे. म्हणून शरदराव तुम्ही पण या ठिकाणी उपस्थित आहात. कारण या ठिकाणी उपस्थितांमध्ये या कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील भाऊने आपले सर्व सहयोगी, कारखान्यामध्ये काम करत असताना असणारे सगळे संचालक, कारण प्रत्येकाचं नाव घ्यायला गेली तर माझा वेळ जाईल, परंतु सर्व संचालकांना उपाध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक ठेवले अशोक शेठ घोलप, कारण दोघांची ताळमेळ बसवायचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तरुणही पाहिजे ज्येष्ठही पाहिजेत तेव्हा कुठेतरी ताळमेळ बसेल आणि चांगलं काम उभारीने होऊ शकेल. आणि आमच्या वहिनीचा आशीर्वाद आहेच. आमची महिला आघाडी नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या तांबेताई उपस्थित आहेत, कोरडेताई उपस्थित आहेत. महिलांचा जाणीवपूर्वक या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे, पंचायत समिती सदस्यापासून नगरसेविकापासून, कारण महिला त्यांना बोलायला संधी नाही मिळत परंतु त्यांच्या भावना फार प्रचंड असतात, त्या घरात बोलून दाखवतात, जिथे व्यक्त करता येईल तिथे करतात. आणि म्हणून शेवाळेताई या ठिकाणी महिलांचं आवाजून नावं घेतोय. या ठिकाणी असणाऱ्या सर्व मंडळींनी, तात्यासाहेब तुमच्यासारख्या व्यक्तींनी सुद्धा या तालुक्याला दिलंय
न्यायदान उभं केलंय तुमचा सुद्धा मोठा वाटा आहे. कारण ज्याने दिलंय त्याला दिलं म्हटलं पाहिजे, दाता म्हटलं पाहिजे. आज बाळासाहेब खिल्लारी इथे उपस्थित नसले तरी मला अपेक्षा आहे की त्यांची आपण आठवण काढल्याशिवाय राहतो का? कारण कार्यक्रमाची शोभा ज्यांच्यामुळे होती आणि प्रखर विचार मांडायचे, विचार मांडणं, विचाराचा बैठक विचार मांडले गेले पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि चर्चेतून काहीतरी चांगला उगम झाला पाहिजे. आणि म्हणून तानाजी शेट माय बेस्ट फ्रेंड, ते मला नेहमी माय बेस्ट फ्रेंड होत म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे निवडणुकीत ते गायब होतात. पण आता जे पण असेल ना ते चौकात नाही बोलायचं, जबाबदारी वाढली आहे. एकीकडे म्हणतात सत्यशील माझा मुलगाच आहे आणि आमदार सुद्धा माझा पुतण्याचा आहे, आणि मग जबाबदारी तितकीच मोठी आहे की आता जे काही असेल विचारांची देवाणघेवाण ही खाजगीत झाली पाहिजे. बरोबर आहे की चूक? बरोबर ना? मग खाजगीत जे काही सांगायचं ते नक्की सांगा, त्याचा साधक वादक विचार नाही झाला मग निश्चित. या ठिकाणी प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आपण सर्वांचं लक्ष आहे की नेमकं मंचावर तर सगळेच आलेत, इथे सगळे शेतकऱ्यांसाठी आलेत, शेतकऱ्यांच्या हितासाठी आलेत. हा कारखाना शेठबाबांनी उभा केला, ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं त्या त्या सर्वांचं या ठिकाणी असणारं योगदान सतत चांगल्या पद्धतीने त्याला उजाळा मिळावा, त्याची आठवण व्हावी. आणि म्हणून आपण सर्वजण साक्षीदार म्हणून या ठिकाणी आलेला आहात. कोणत्या पक्षाचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा हा भेदभाव नाही. दशाताव बरोबर ना? हा, इथं विचार शेतकऱ्यांचा झाला पाहिजे. या ठिकाणी शेतकऱ्यांचा विचार होत असताना खालून आवाज येत होता, तीन तीन तीन, मी पाहत होती. अहो तिकडे निवडणुकीच्या आधी दिलंय भीमाशंकरनी, दिलंय की नाही दिलंय? निवडणुकीच्या आधी दिलंय की नाही? आज विचार करतो आपण. अहो द्यायला गेलो तर आता बघितलं राम मंदिराचा निकाल लागला, जागा मिळाली. राम रहीम एकत्र येऊ शकतात तर चांगला विचार घेऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी चांगला विचार रुजवण्यासाठी निश्चितपणाने आपली मूठ बांधली पाहिजे, आळं घातलं पाहिजे. आणि ते घालण्याची धमक आपल्यामध्ये आहे ते सिद्ध केलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही बघितलं निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण आशाताईंनी तुम्ही पाहिलंय कोणाला जिरवायला आणि कोणाला पाडायला राजकारण केलं नाही. या ठिकाणी राजकारण केलं, 9 साली सुद्धा 73,000 मतं घेऊन मागे राहिली, परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी लढा दिला. आलेलं काय करतो, नाही आलेलं काय करतो याचा विचार आपण नाही करायचा. मला काय करता येतं, मला न्याय देता येतो का? माझ्या 50,141 यांचं काय? त्यांनी मतदान केलंय ना, मग त्यांना न्याय नको का? त्यांचा अधिकार आहे तो, आणि माझा सुद्धा कर्तव्य आहे मी त्यांना न्याय दिला पाहिजे. या ठिकाणी लोकांनी खूप अलगण्या केल्या. अतुल शेठ तयारी ठेवा, आमदार झालात 5 कोटी तुम्ही मला देणं लागतंय. लोकांचं म्हणणं आहे 5 कोटी तुम्ही मला दिलंय, ते अजूनपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचले नाहीत बरं का बाबा? ते पोहोचवा, ते पोहोचले पाहिजेत. कारण अरे घेतलंय ना, ताई मर्दाची औलाद आहे, मनगड्यात रग आहे, घेतला तर तुमच्या समोरच घेणार ठोकून आणि ठासून. पण अजून पोहोचलं नाही, नाही तर इथं मीच असती आमदार, दुसरं कोणीच नसतं. त्यामुळे निश्चितपणाने हा कारखाना, या कारखान्यामध्ये तुम्हाला वाटलं असेल, पण ते द्यायचे पैसे आहेत ना अजून, ते पैसे सुद्धा आपल्याला कर्ज काढून द्यायचं आहे. आणि कर्ज काढून द्यायचं आहे म्हटल्यानंतर त्याचा व्याजाचा देखील आपण हिशोब केला पाहिजे. कारण आपण कधी हिशोबच करत नाही. आपण शेतकरी असे आहोत ना, शेतात माल टाकला, मग लक्ष्मीपूजनचा दिवस होता, रविवार होता, गुंजाळवाडीकर इथे बसलेले आहेत, पिंपळगावकर इथे बसलेले आहेत, रात्रीच्या 11 वाजता मला फोन आला की आमच्या असणाऱ्या द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय, एकरी 3 लाख रुपये खर्च येतो, 4 लाख रुपये खर्च येतोय, पण मणीच आज लागले नाहीयेत, पुन्हा आम्हाला वर्षभर या ठिकाणी काय मिळणार नाहीये. रात्री 11 वाजता आयुक्तांना फोन केला, सुहास दिवसे साहेबांना,
म्हटलं साहेब उद्या अधिकारी यायला पाहिजेत जिल्हा परिषदेतून देशमुख. बंधारा फुटलाय, बंधारा फुटलाय, बंधारा फुटलाय संतवाडी. अरे म्हटलं छोपावी बोलवा, आम्ही या ठिकाणी ताबडतोब लक्ष्मीपूजन, माझ्या शेतकऱ्यांचं महत्वाचं आहे, त्या घरातल्या लक्ष्मीचं लक्ष्मीपूजन झालं पाहिजे. ती जर घरामध्ये मनामध्ये ही धास्ती घेऊन कसं लक्ष्मीपूजन करणार की आज कोसळणारा पाऊस धो धो कोसळतो, वरून राजा बरसतोय, इथे सरकार होत नाही, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, माझ्या शेतकरी राजाचं नुकसान झालंय, त्यांना न्याय मिळणार आहे का. रविवार असून सुद्धा आपण पाहणी केली. नंतर आमदार आणि खासदार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी पाहणी केल्या. आणि नुसत्या पाहण्या करून थांबलो नाही, कारण पिंडच तसा आहे, एकदा दिसला का माशाचा डोळा छेदायचा म्हणजे छेदायचा. विम्याच्या बाबतीत पुन्हा दुसऱ्या दिवशी सोमवार उजाडला दिवसे साहेबांच्या समोर, त्यांना माहिती होतं. ते म्हणले रात्रीच बायकोला म्हटलो, कारण बायकोने फोन उचलला होता, बायकोला म्हटलो 15 वर्षांनी ताईने मला फोन केलाय. म्हटलं साहेब बरोबर आहे ना, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तुम्ही काय करणार. आधीच्या म्हटलं विजय कुमार ज्या दिवशी रिटायर होणार होते त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही ते हंगामा केला होता, कारण विमे उतरवत होते, सोसायट्यांमधून विम्याचे पैसे कापून गेले होते, परंतु भरपाई मिळाली नाही अतिवृष्टीचे पुरावे देऊन सुद्धा, तुम्ही काय करणार. ताई फाईलच समोर आली नाही. म्हटलं फाईल समोर आणा. म्हटलं सकाळीच पप्पांचा फोन आला होता, 12 लाखाच्या कांद्याला झोपलो. म्हटलं साहेब तुम्ही तर साहेब आहात, तुमचं जमून जाईल, आमच्या शेतकऱ्याचं काय, शेतकऱ्याचं काय ते सांगा पहिलं. आणि मग त्यांनी सांगितलं ताई काळजी करू नका, सुरुवात केली कालच तुम्ही सांगितल्याबरोबर, मुख्यमंत्र्यांना ताबडतोब माहिती पोहोचवली. आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4:45 मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी की महाराष्ट्रातल्या पहिला सुका दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ, ताबडतोब पंचनामे सुरू करा. पंचनाम्यांची सुरुवात झाली. आता आम्ही पुन्हा स्टँडिंगला विषय घेतला, अधिकारी बोलवले, एमएससी बोलवले आणि कृषी बोलवले, सांगितलं सांगा काय करणार. एक समाधानकारक बाब, समाधानकारक म्हणता येणार नाही, पण किमान प्रयोग केला, जर प्रयत्न केला तर काही ना काही हाताला लागतं. जिथे एकरी 10,000 रुपये आपल्याला मिळायचे वाणी साहेब बरोबर, आता ते 40 ते 45 हजाराच्या टप्प्यात जात आहेत द्राक्ष बागायतदार आणि फळबागायतदारांसाठी. आणि आपलं बाजरी तांदूळ याचे आपल्याला 5-6-7 हजाराने पैसे मिळायचे, ते 20-22 पर्यंत जात आहेत खासदार साहेब. या सगळ्या गोष्टी अजून वाढल्या पाहिजेत, आता तुमच्याकडे लक्ष लागलंय. पण एकच सांगते तुम्हाला, ही ताई तुमची बहीण म्हणून सांगते की सरकार कोणाचंही येऊ, सरकार कोणाचंही येऊ, विरोधक असलो तरी समर्थ असलो पाहिजे. शरदराव लेंडे आहेत आमच्यासोबत इथे आता स्टेजवर. विरोधक असा बलवान असला पाहिजे की त्याला त्याचा निधी आणण्यापासून कोणी रोकू शकला नाही पाहिजे. इतकी ताकद, इतकी धमक, इतका आवाज त्या सभागृहात गुंजला पाहिजे. आणि सगळ्यांपेक्षा जास्त आणण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे हे आम्हालाही ज्ञात आहे, सांगायची गरज नाही. परंतु निश्चितपणाने शेतकरी तुमच्या पाठीशी राहणार आहे. कारखाना आपला म्हटलाय, विघणार आपला म्हटलाय, विघणार आपलाच आहे. आणि मग आज ओल्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत असताना बाजार भाव दादा बा खालून सांगत होते 3-3-3, दादा काळजी करू नका. सरकार जर आता दोन वेगळ्या पद्धतीने आहे, आज शेवटचा दिवस आहे, आज निकाल लागून जाईल. पण या ठिकाणी रस्त्यावर उतरत असताना शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय देत असताना कुठे कमी पडणार नाही, कारण आशा ताई शब्दाची पक्की आहे आणि ती तुमच्यासाठी काय पण करू शकते, एवढंच तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. आणि सत्यशील भाऊ कारभार चोख असला ना, आपलं कुठे काही गुतलेलं नाही, घोंगडं काही कुठं गुतलेलं नाही आहे, त्यामुळे काय कारण विचार करायची नाही आहे. बिंदास सांगा, आणायची जबाबदारी सगळ्यांची. स्टेजवर आलोय ना, इथे जेवढे आलेत ना याच्यातल्या एकाने सुद्धा टांगा पलटी करायचा प्रयत्न करायचा नाही, टांगा पलटी करायचा प्रयत्न करायचा नाही. सगळ्यांची जबाबदारी आहे, एकाची नाही आहे.
त्यामुळे सगळ्यांनी जबाबदारीने वागायचं आहे. आणि मीडियाने सुद्धा आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक तुम्हाला सांगतो, मायबाप जनता शेतकरी आहे, त्या शेतकरी राजाला न्याय देत असताना बिलकुल कंजूसी चालणार नाही. बाकी कुठं कमी करायचं ते करा, शेतकऱ्यांना न्याय द्या, एवढीच भूमिका आमची राहणार आहे. या ठिकाणी बोलवलं, आदर आतिथ्य केलं, सत्कार केला, सन्मान केला, मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. पुन्हा एकदा रणांगणात तुमची वागीन उभी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.